मौली ज्ञानेश्वर महाराज के जय। जगद्गुरु तुकाराम महाराज के जय। सद्गुरु जोग महाराज के जय। आता कृपा भांडवल सोड़ी परे मारे मतेचे पोतड़े करे ज्ञान पद्य जोड़े थोरा वे माते। संत सम्राट भगवान नानोबराय ज्या थाटात आहे ज्या आनंदात आहे ज्ञानदेवा घर चिदानंदी असं जे चिदानंदाचं घर आहे जी स्वरूपस्थिती आहे ती स्वरूपस्थिती प्रदान करण्याकरताच नानोबराय या ठिकाणी आहेत। तर ती स्वरूपस्थिती देण्याकरता ज्ञानोबरायांनी तत्वज्ञान सांगितलं। क्षेत्र क्षेत्रज्ञ योग क्षेत्र जे आहे कसं कल्पित आहे आणि क्षेत्रज्ञ मा चापी माम विद्धी क्षेत्रज्ञ हे माझं स्वरूप आहे अर्थात महावाक्याचा उपदेश केला। परंतु महावाक्याचा उपदेश करूनही जर ज्ञान होतच नसेल मग असं पाणी वरून पडतं आहे पण टाकी भरत नाही मग काय काय अंदाज केला पाहिजे कुठेतरी तुटी चालू असली पाहिजे। याचाच अर्थ आपण कुठेतरी बंधनात अडकलेलं आहे म्हणून कशाच्या बंधनात आहे ते बंधनात कशाचं आहे आणि त्या बंधनातून मुक्त होण्याचा उपाय काय आहे याचं चिंतन भगवान ज्ञानोबराय सांगताहेत। तत्पूर्वी आपण पहिल्यांदा पाहिलं की हे तीनही गुण बांधतात त्यामध्ये सत्वगुण मनुष्याला कसा बांधतो याचाही विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केला। तर सत्वगुण जो आहे वास्तविक सत्वात संजायते ज्ञानम ज्ञानाने सत्वगुणानेच ज्ञान होतं परंतु हा सत्वगुण बांधतो मनुष्याला असं का म्हटलं कारण मनुष्य जो आहे आपल्या प्रयत्नानं रजोगुण आणि तमोगुण यांना दाबून सत्वगुणाचा उत्कर्ष करू शकतो इथपर्यंत येऊ शकतो परंतु त्याच्यातच कृतार्थता नाही मग या सत्वगुणातूनही आपल्याला बाहेर पडायचं आहे याकरता साधन काय असेल तर ते पाया पडून मिया सोडविले। परमात्म्याची भक्त्या माम अभिजानाती मामच व्यभिचारेन भक्तियोगेन सेवते सगुणान समते तेतान ब्रह्म भूयाय कल्पते। शेवटच्या श्लोकामध्ये या गुणांचं अतिक्रमण कसं करायचं हे सांगणार आहेत। आणि हे जे आत्ता आपण पाहिलं की विद्वत्तेचे भरे भूतांगी हा पूर्ण सत्वगुण आहे असे याला म्हणता येत नाही कारण हा साधक प्रवासी आहे जे तो विषयांची मोठं झाडी माझी कामक्रोधांची साकडी चुकावून आला पहाडी सदवासनेच्या असा मार्गक्रमणा करत करत चाललेला आहे तमोगुणातून रजोगुणात रजोगुणातून सत्वगुणाकडे वाटक्रमण करत आहे। आणि करत असताना पूर्ण सत्वगुणाचा उत्कर्ष झाला असं नाही मग त्यात थोडासा काय आहे रजोगुण आहे आणि या रजोगुणामुळे अशा प्रकारचं विद्वत्तेचं भूत अंगी भरे वगैरे असं म्हटलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस मग सत्वगुणातून बाहेर पडण्याचं साधन काय सत्वगुणाची पराकोटी साधनं हेच काय आहे सत्वगुणातून बाहेर पडण्याचं साधन आहे। किंवा ज्यावेळेस आपल्यावर खऱ्या अर्थानं श्रीगुरूंची कृपा होईल त्याच वेळेस आपण या सत्वगुणातूनही काय होऊ शकतो अतीत होऊ शकतो। हा जो सत्वगुण आहे कुठपर्यंत आहे म्हणजे ज्या शुभेच्छा इत्यादी तत्वज्ञानाच्या अवस्था आहेत म्हणजे परमार्थामध्ये प्रवृत्त होणं इथपासून काय झालेलं आहे सत्वगुणाला सुरुवात झाली आणि कुठपर्यंत तर योगाची जी समाधी आहे तिथपर्यंत म्हणजे आनंदमय कोशाअंतर्गत जो जो काही आनंद आहे हा सर्व आनंद कशाचा आहे आनंदमय कोशाचा आहे। आणि त्यामुळे ह्या आनंदमय कोशात अडकल्यामुळे ह्या आनंद त्या सुखाच्या संगतीनं अर्थात आपण चिंतन केलं या ठिकाणी सुख आणि ज्ञान म्हटलेलं आहे तर हे सुख स्वरूपभूत सुख नाही किंवा ज्ञान जे आहे हे ज्ञान देखील स्वरूपभूत ज्ञान नाही कारण मनुष्य स्वरूपभूत ज्ञानानं किंवा सुखानं बांधला जात नाही। तर मग हे सुख म्हणताना वृत्ती अभिव्यक्त जे सुख आहे या सुखानं मनुष्य बांधला जातो त्याचप्रमाणे ज्ञान म्हणताना ज्ञान या ठिकाणी वृत्तीला म्हटलेलं आहे। का म्हटलं एरवी वृत्ती जड आहे पण जड असणाऱ्या वृत्तीमध्ये त्या चैतन्याचं काय पडतं प्रतिबिंब पडतं आणि त्यामुळे ज्ञानाचा व्यवहार घडतो। म्हणून
अंतकरण वृत्तीला या ठिकाणी ज्ञान अशा प्रकारे शब्दाचा काय केलेला आहे, उपचार केलेला आहे। म्हणजे या ठिकाणचं ज्ञान कोणतं आहे, वृत्तीला होणारी जे ज्ञान आहे म्हणजे कुठपर्यंत, म्हणजे शब्द ज्ञानापर्यंत जेवढी काही ज्ञान आहे हे सगळं या ठिकाणी ज्ञान असं म्हटलेलं आहे। आणि म्हणूनच काय म्हटलं, ज्ञानसंगेन सुखसंगेन बदनाती, या जीवाला ज्ञानाच्या आसक्तीनं म्हणजे वृत्तीज्ञानाची आसक्ती किंवा सुखाची आसक्ती, कारण सात्विक वृत्तीमध्ये काय होते, सुखाची अभिव्यक्ती होते, मग त्या समाधीपर्यंत का असेना तर हा सर्व आनंद कुठं आहे, कशाचा आहे, आनंदमय कोशाचा आहे। आणि त्यात ते आपलं साध्य नाही, तिथपासून पुढेही आपला प्रवास काय आहे, बाकी आहे। जीवब्रह्म ऐक्य ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यावायचं आहे, हे कळावं याकरता काय सांगितलं भगवंतानी की हा सत्वगुणही काय करतो आहे, बंधनात टाकतो आहे। वैकुंठेचेने सुजाने ज्ञानापाशी सत्वगुणे बांधिजे हे निरूपण बहु केले, तर ते या ठिकाणी केलेलं आहे। असा हा सत्वगुण बांधतो। त्यानंतर आता क्रमांक आलेला आहे रजोगुणाचा, कारण का आपण पाहिलं सत्वम रजस्तमयती गुणा प्रकृती संभवाहा, तर ते सत्वगुण रजोगुण प्रकृतीपासून झालेले जे आहेत तर ते अव्ययम देहामध्ये अव्यय अशा देही जीवात्म्याला बांधतात ना, जन्ममरण प्रवाहामध्ये टाकतात। मग आता सत्वगुण कसा टाकतो हे सांगितलं, म्हणजे केवळ सत्वगुण नाही, या थोडा रजाचाही अंश मिश्रित आहे असं गृहीत धरायचं। त्यानंतर आता हा काय आहे, रजोगुण आहे। आता अवतरण पहा, आता हाची शरीरी रजे जिया परी बांधिजे ते अवधारी सांगितलेलं। आता यानंतर हाच हाच म्हणजे हा जो आत्मा आहे, शुद्ध असणारा आत्मा, पण त्याला सत्वगुणाचं बंधन कसं झालं हे आपण पाहिलं। त्यानंतर त्यालाच या शरीरी या शरीरामध्ये रजे ज्या परी रजोगुणाच्या द्वारा रजे ज्या परी बांधिजे, हा रजोगुण ज्या प्रकाराने देही असणाऱ्या जीवात्म्याला बांधून टाकतो ते अवधारी, ते तुम्ही ऐका। आता दानवराय म्हणतात आम्ही सांगतो आहे की एरवी देहाहून वेगळा असणारा आत्मा त्याला जसं सत्वगुणाचं बंधन झालं त्याचप्रमाणे त्या देही असणाऱ्या जीवात्म्याला रजोगुणाचं बंधन कसं होतं, ज्यापरी म्हणजे जो प्रकार कसा प्रकार आहे तो कशा प्रकारे बांधतो हा रजोगुण, तर तो प्रकार अवधारी ते तुम्ही ऐका, लक्षपूर्वक ऐका। आता मी सांगितलं आता ते सांगणार आहेत, कारण रजोगुणाचं बंधन जर मनुष्याला कळालंच नाही तर त्यातून तो मनुष्य बाहेर पडू शकत नाही, त्याकरता आपण बांधलेलो आहोत हे पहिल्यांदा आपल्याला कळालं पाहिजे। भगवान म्हणतात रजो रागात्मकं विद्धे तृष्णा संग समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्। यो रागात्मकं विद्धे तृष्णा संग समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्। रागात्मकं विद्धे तृष्णा संग समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्। हे कौन्तेय, भगवान म्हणतात हे कौन्तेय कुंती पुत्र असणाऱ्या अर्जुना, तृष्णा संग समुद्भवं रजः रागात्मकं विद्धे आणि तत् ते रजः देहिनम् कर्म संगेन निबध्नाति। हे कौन्तेया तृष्णा संग समुद्भवम, तृष्णा आणि आसक्ती यांचं कारण, तृष्णा आणि आसक्ती ज्यापासून उत्पन्न होतात असं कोण आहे, रजोगुण। असा रजा तृष्णा संग समुद्भवम रजा, असा जो रजोगुण आहे तर हा कसा आहे, रागात्मकम विद्धी रंजविणारा आहे, रमविणारा आहे, माणसाचे विवेक विवेकरूपी नेत्र जे आहेत हे फोडून टाकणारा आहे, असा हा रजोगुण आहे। आणि तो काय करतो, तत् नाम तो रजा हा देहिनम अर्थात जीवात्म्याला कर्मसंगेन
कर्माच्या आसक्तीनं बांधतो, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा कशाला म्हणतात? तर अप्राप्त विषयाविषयी असणारी अंतःकरणामध्ये अभिलाषा, इच्छा, तिला काय म्हणायचं? तृष्णा असं म्हणायचं, तृष्णा. त्याचप्रमाणे आसंग, आसंग म्हणजे आपल्याला प्राप्त असलेली जी वस्तू आहे, आपल्या आवडीची जी काही गोष्ट आहे, तर ती गोष्ट आपल्यापासून केव्हाही जाता कामा नये, त्याविषयी असणारं अंतःकरणामध्ये सदोदित प्रेम जे आहे त्याला काय म्हणतात? आसंग. आस म्हणतात संगह, आस म्हणतात आसक्ती, हे परिपूर्ण आसक्ती, त्याला काय म्हणतात? आसक्ती. तर हा हे दोन गुण कशापासून उत्पन्न होतात? रजोगुणापासून उत्पन्न होतात. ह्या दोन वृत्ती ज्या आहेत, अप्राप्त विषयाची असणारी इच्छा तिला म्हणायचं तृष्णा, त्याचप्रमाणे आसंगह म्हणजे आसक्ती, म्हणजे आपल्या अनुकूल जी गोष्ट आहे, आपल्या आवडीची जी वस्तू आहे, त्या वस्तूविषयी नित्य निरंतर अंतःकरणात असणारा जो चिकटा, ती वस्तू आपल्याला सोडून जाता कामा नये. जर ती वस्तू आपल्याकडून कोणी घेऊ लागलं तर त्याकरता, तिच्या रक्षणाकरता वाटेल ते करण्याचा प्रसंग पडला तरी देखील तो वाटेल तो करतो, याला काय म्हणतात? त्या विषयाविषयी असणारी आसक्ती. अशी तृष्णासंग म्हणजे तृष्णा आणि आसक्ती समुद्भवम, हे ज्याच्यापासून उत्पन्न होतात, म्हणजे हे काय झाले? कार्य झालं. आणि याचं कारण कोण आहे? रजाह. असा असणारा रजाह, तो रजगुण जो आहे, तर तो कसा आहे? रागात्मकम विद्धी. रागात्मक म्हणजे आसक्ती उत्पन्न करणारा, काम उत्पन्न करणारा, विषय अभिलाषा उत्पन्न करणारा आहे, रंगविणारा आहे. जसं आपण कपड्याला काय देतो? रंग देतो. जसा रंग देऊ तशा रंगाचा कापड ते होतं. त्याप्रमाणे हा रजगुण आहे, हा देखील आपल्याला रंगविणारा आहे, रमविणारा आहे, त्याच्यासारखाच तो करून टाकणारा आहे, कामाधिकाप्रमाणे कामस्वरूप करून टाकणारा आहे. असा रज हा रागात्मक विद्धी, हा रंगविणारा आहे, रमविणारा आहे, विषयाभिलाषा करणारा आहे. म्हणजे विषयांचं वास्तविक स्वरूप हा रजोगुण कळू देत नाही. वरून आपण म्हणजे ते विषयांचं स्वरूप न कळल्यामुळे मनुष्य काय होतो? विषयांकडे प्रवृत्त होतो. आत्ताच आपण पाहिलं ना, अविचारित सुंदर एकलवते चराचर. म्हणजे हे जगत सुंदर का वाटतं का? याचं कारण काय सांगितलं माऊलींनी? अविचारित सुंदर. म्हणजे विचाराच्या अभावामध्ये ते काय वाटतं? सुंदर वाटतं. त्यातलं खरं स्वरूप कळत नाही. धनोबाराय म्हणतात ना, हे लोक जे आहेत तर हे विषयांकडे प्रवृत्त का होतात? ते अंतरणेन ती बापुढे म्हणूनही अगत्य सेवने घडे. अंतर म्हणजे त्यातलं अंतरंगातलं विषयांचं काय स्वरूप आहे हे न कळल्यामुळे जीव जे आहेत तर ते अगतिक होऊन काय होतात? त्या विषयांकडे जातात, आकर्षले जातात. ते अंतरणेन ती बापुढे म्हणूनही अगत्य सेवने घडे. सांगे पुय पंक्तीचे चिडे किडे काय चिळशी घेते तशी किळस घेत नाही. तसंच विचाराच्या अभावामध्ये त्यांना विषयांचा किळसपणा वाटत नाही. वास्तविक विषय हे कसे आहेत? किळस योग्यच आहेत. तर सांगायचं काय? रजह रागात्मकम विद्धी. रजोगुण हा रागात्मक आहे, रमविणारा आहे, त्या विषयांचं अंतरंगातलं स्वरूप कळू देत नाही. वरवरच्या विषय हे स्वभावे सहरे रंगे हवावे. वरवर पाहताना काय वाटतात? हवावे, आकर्षक अशा स्वरूपाचे वाटतात. पण त्यांचं खरं स्वरूप हा रजगुण जो आहे मनुष्याला कळू देत नाही. म्हणून म्हणतात रजह रागात्मकम विद्धी. रज हा रागात्मक आहे, कामात्मक अशा स्वरूपाचा आहे. आणि तत्नाम तो रजहा, तो रजगुण जो आहे हे कौंतेय देहिनम. देहिनम जीवात्मा जो आहे, वास्तविक जीवात्मा परब्रह्म स्वरूप आहे, परंतु असं असताना देखील देहामध्ये असणारा जो जीवात्मा त्याला मात्र कर्मसंगेनं निबध्नाती. कर्माच्या आसक्तीद्वारा हा जो रजगुण आहे हा बांधून टाकतो. कर्माच्या आसक्तीनं रजगुण बांधून टाकतो म्हणजे काय?
तर जे एरवी ब्रह्मचिंतन करणारा साधक, पण ब्रह्मचिंतन करणाऱ्या साधकाला देखील इहलोकातील किंवा परलोकातील जी काही फलं आहेत, तर त्या फलांच्या प्राप्तीकरता, त्या फलाच्या प्राप्तीकरता जी काही साधनं आहेत, साधन कोण आहे? कर्म आहे. कर्मानं काय होतात? फलं प्राप्त होतात. कर्म नाही केलं तर फल प्राप्त होतं का? फल प्राप्त होत नाही. म्हणून इहलोकातील भोग असो किंवा परलोकातील भोग असो, त्या भोगांच्या प्राप्तीची साधनं जी काही कर्म आहे, तर त्या कर्माच्या आसक्तीमध्ये, म्हणजे कर्मामध्ये तत्परता जी आहे, तत्परता निर्माण करतो. कुठलंही काम झालंच पाहिजे, त्यासाठी वाटेल ते सायास करण्याचा प्रसंग पडला तरी मी ते करणार. आणि त्याचं फल काय? इहलोकातील भोग. म्हणजे आपण पाहतो ना, मनुष्य रात्रीचा काय करतात? दिवस करतात, अट्टहास करतात, आपल्या सुखाचा विचार करत नाही. कशा करता? इहलोकातील भोगाकरता. किंवा काही लोक इहलोकातील भोगांचा परित्याग करून उलटं काय टांगतात, खालून आगीची धुरी येतात, त्याचं ग्रास करतात, अशा कठोर तपस्या करतात. पण कशा करता? आपल्याला दिव्य अशा प्रकारचं लोक लोकांतर जे आहेत ते प्राप्त व्हावेत, तिथलं त्याने श्रवण केलं असतं ना. नतत्र त्वं जरया बिभेती उभे तीर्थ्वा शनाया पिपासे. म्हणजे तिथं भूक लागत नाही, तहान लागत नाही, जरावस्था नाही, अमृताचं प्राशन आहे. हे दिव्य भोगांचं श्रवण करून त्या भोगांच्या अपेक्षेनं कर्मामध्ये जे काय ज्योतिष स्वर्ग काम हा ज्योतिष्टोमे नेजत, असे ज्योतिष्टोम इत्यादी यज्ञ असतील, सर्व द्रव्य जेवढं असेल तेवढं सर्व खर्च करून यज्ञ करतात. कशा करता? स्वर्गाधिकांच्या प्राप्तीकरता. अशी कठीण साधना करतात, तर याला काय म्हणतात? कर्मसंगे ना. म्हणजे हे कर्म मला कर्तव्य आहे, मी या कर्माचा कर्ता आहे, आणि हे कर्म केल्यानंतर मला त्या कर्मफलापासून भोक्त फल प्राप्त होणार आहे अशाद्वारा, याला म्हणतात कर्मसंगेनं. म्हणजे मी वास्तविक अकर्ता आहे, अभोक्ता आहे, असं असताना देखील हा रजगुण, असं आपण चिंतन करतो आहोत की मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे, असंगो हे अयम आत्मा, असंगो हे अयम पुरुषा, असं चिंतन करत असतानाच ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये रजोगुणाचा प्रवेश होतो, त्यावेळेस ती ब्रह्मनिष्ठा आहे, ब्रह्मचिंतन बाजूला सारतो. आणि बाजूला सारून मला अमुक कर्तव्य आहे, ही साधना मला करायची आहे, आणि या साधनेपासून मला अमुक एक फल प्राप्तव्य आहे, अशा प्रकारचं निश्चयानं त्या तत्परतेनं त्या कर्मामध्ये प्रवृत्त होतो. ब्रह्मनिष्ठा सोडून कर्मामध्ये जो प्रवृत्त करवितो त्यालाच काय म्हणतात? रजोगुण असं म्हणतात. आणि असा रजोगुण कर्मसंगेनं, कर्माच्या आसक्तीनं, म्हणजे मी कर्माचा कर्ता आहे, मला ते फल भोक्तव्य आहे, त्याकरता कर्मामध्ये अखंड असणारी तत्परता, याला म्हणतात कर्मसंगेनं. देहिनम, देहिनम म्हणजे या जीवात्म्याला निवतनंती, ते रतत म्हणजे रजा हा बंधनात टाकतं. बंधनात टाकतं म्हणजे त्या कर्मामध्ये प्रवृत्त करतं, असा श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता पुढे वाचू. हे रजयाचे कारणे जे जीवाते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. गा अर्जुना, हे रजयाची कारणे, याला आम्ही रजगुण असं म्हणतो. याला रजगुण का म्हणतो? याच कारणानं म्हणतो. कारण जे म्हणजे जे रज हा जे रजगुण आहे, जीवाते रंजवू जाणे, जीवाला रमून टाकतो, विषयामध्ये रमून टाकतो, विषयांच्या बाहेर पडावं, आणि याच्यापेक्षाही एक काहीतरी जे पराकुटीचं सुख आहे असं त्याला काही वाटत नाही. इहलोकातील भोग जे अनुकूल वस्तुस्थिती असेल, परिस्थिती असेल, त्यातच तो काय असतो? समाधानी असतो. कारण ब्रह्मचिंतन वाचून कोणाचं भूक तहान काही अडतंय का? काही अडत नाही. त्याच्यामुळं तो या विचाराकडे प्रवृत्त होत नाही. जे काही संसारातला उत्कर्ष आहे, आहिक उत्कर्ष, या आहिक उत्कर्षामध्येच तो दंग असतो. ननवाराय म्हणतात ना की स्त्रिया पुत्रादे मेळे, संपत्ती जवजव फळे, तव तेने रजाचे नि डोळे जाती जयाचे. स्त्री पुत्र
इत्यादि का संपत्ति मिले, संपत्ति का होते यहाँ जमवाजम होते मिलाप होतो, आणि जशी जस संपत्ति का उत्कर्ष होईल तसा तसा हा का फुलून जातो। तव तेने रजाचेनी डोळे, आणि आशा असणाऱ्या रजोगुणामुळे उलट काय होतं त्याचे डोळे जातात। म्हणजे डोळे म्हणजे कोणते, डोळे जातात म्हणजे शाब्दिक अर्थ घ्यायचा नाही, डोळे कोणते आहेत तर विवेकरूपी नेत्र आहेत। विवेक असेल, वैराग्य असेल, ते विवेक काय होतो निवृत्त होतो, त्याच्या ठिकाणी सारासार विचार राहत नाही, त्यांनाच तो काय समजतो पुरुषार्थ असं समजतो, है ना। माझ्यासारखा अनुकूल कोणाला परिस्थिती आहे, ईश्वरोहम भोगी शुद्धोहम बलवान सुखी आढ्योजनवान अस्मी कोण्यस्त सदृश मया, माझ्यासारखा कोण आहे, मी सर्वात काय आहे श्रीमंत आहे, अशा दर्पण दर्पामध्ये जातो तो। तर याला काय म्हणतात, जीवा ते रंजवू जाणे, जीवाला हा रजोगुण जो आहे हा रमवतो, आणि याच्यापेक्षाही श्रेष्ठ काही सा काष्ठा सा परास्थिती असं काही आहे याच्यावर त्याचा विश्वासही बसत नाही आणि याकडे तो प्रवृत्तही होत नाही। पहिल्यांदा रजोगुणातून मनुष्य काय झाला पाहिजे, बाहेर पडला पाहिजे। बाबा म्हणत असतात की मनुष्य तमोगुणी मनुष्य एक वेळेला जर काही असं प्रसंग जीवनात आला तर तो तमोगुणी मनुष्यालाही वैराग्य होईल, परंतु रजोगुणी मनुष्याला विषयामध्ये फसलेल्या मनुष्याला सहज लवकर वैराग्य होत नाही। त्यामुळे रजोगुणापासून मनुष्याने अतिशय सावध राहिलं पाहिजे। तर एक प्रसंग बाबा सांगत असतात स्वामी महाराजांकडे, अतिशय एक शिकलेले मनुष्य सद्गृहस्थ दर्शनाला यायचे, आणि बक ते म्हटले आता मी सेवानिवृत्त झालेलो आहे, सर्व शास्त्रातलं मला पूर्ण ज्ञान आहे, पण मी या ठिकाणी येतो आणि तुमचं माया ब्रह्म घटपट हे काही मला कळत नाही, मी आता इथून पुढे प्रत्येक गुरुवारी येईल आणि मला ते तुम्ही समजून सांगा, मला बाकी काही कमी नाही, पुत्र कंपनी जे काय पाहिजे ते सगळ्या गोष्टी आहेत, मला काही कमी, माझ्या सुखाला काही पारावर नाही, मी आनंदात आहे, फक्त मला एवढं कळत नाही। स्वामी महाराज म्हटले, अरे आमचं ब्रह्म, आमची माया, जे आमचं ब्रह्म आहे किंवा जी माया आहे ती तिच्या ठिकाणी सुखरूप आहे, तिच्या वाचून तुझं काही पडलं नाही। अरे मूर्खा उठ म्हटले, तुला अजून प्रपंच गोडं वाटतो तर मग तुझी तू याचा अधिकारीच नाही। विठले हे चित्त प्रपंचापासूनही वमनते मनी वैसलेसे, असा ज्याला सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, असा जो आहे तोच या ब्रह्मचिंतनाचा अधिकारी आहे। सांगायचं काय, तर ज्याला संसार गोड वाटतो तर त्याच्याकडून ब्रह्मचिंतन कधी होऊ शकत नाही, आणि होईल तर फक्त कुतूहलानं होईल, त्याचं फल जे आहे तर ते फल त्या गृहस्थाला प्राप्त होणार नाही। म्हणून जीवा ते रंजवू जाणे, जीवाला रमून टाकतं, त्यातच ते विषयच काय वाटतात गोड वाटतात। ते म्हणजे विषयी त्रासिता भोवती परी जन्मोनी मृत्यूवरी, विषयी त्रासिता भोवती परी तरी त्रासू ने घे धरी अधिक प्रेम, त्याचा त्रास वाट, विषयाने कितीही त्रास दिला तरी त्याचा कष्ट वाटत नाही, उलट त्याच्याविषयी काय वाटतं अधिकच प्रेम वाटतं, त्याला काय म्हणतात रजोगुण असं म्हणतात। बाबा एक गोष्ट सांगतात गोष्टी जास्त येतात का तर एक मुलगा होता, मनुष्य होता, आणि त्याच्या आईनं त्याला जेवण वाढलं, जेवण वाढल्यानंतर तो रागवला थोडासा, म्हटलं हे भोजन जे आहे डाळ जे आहे कुणी केली, म्हटले तर म्हटलं तुझ्या पत्नीनंच केली, म्हटलं असं का विचारतोस, नाही म्हटलं पातळ नितळ आहे पण फार गोड आहे म्हणजे असं घडतं कशामुळं, जीवा ते रंजवू जाणे, जीवाला हा रजोगुण जो आहे हा जीवाला रजोगुण काय करतो रमवतो, जे दोष आहे त्या दोषावर पांघरून टाकतो, दोष त्या विषयाचं कळू देत नाही। ज्ञानोबाऱ्या म्हणतात ना, हा रजोगुणाने काय केलेलं आहे, जे सुख आणि दुःख आहे ना, वास्तविक आहे दुःख, परंतु झालं काय, त्याच्या आईनं त्याच्यावरची सुखाचे कपडे टाकले, काय वव्य आहे सुख त्रास दुःख लिहून सुखाची अंगी सगळे सळीत जगाते, जगाला सळीते म्हणजे त्रास देते, दुःख जे आहे
सुखाचा अंगरका घालून जगाला काय करत आहे, त्रास देत आहे, असा हा रजगुण आहे. जे जीवाते रंजवू जाणे, जीवाला रमवत, हे अभिलाखाचे तारुणे तरुणे सदाचे गा. आणि हे म्हणजे कोण, हा रजगुण जो आहे अभिलाखाचे, अभिलाषा इच्छा जे आहे, तर अभिलाषा सदाची म्हणजे नित्य गा अर्जुना, सदा म्हणजे नेहमी, नित्य ही अभिलाषा हा रजगुण जो आहे हा तरुण ठेवतो. म्हणजे अभिलाषा इच्छा हा रजगुण कधीही कमी होऊ देत नाही, नित्य काय राहते ही अभिलाषा. अभिलाषा जरी तृप्त झाली, इच्छा तृप्त झाली, ती तृप्ती कधी होत नाही, पुन्हा काय होते, इच्छा निर्माणच होत राहते. हे कार्य कुणाचं आहे, हे रजगुणाचं आहे. का भरतृहारी म्हणतो ना की माझी तृष्णा पूर्ण झाली नाही, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, तृष्णा कधी जीर्ण होत नाही, तर मीच काय झालो, त्या तृष्णेची तृप्ती करता करता मीच आता म्हातारा झालो. तर असा हा कोण आहे हे सगळं करणारा, तर हा रजगुण आहे. हे जीवी मोटके रिघे आणि कामाच्या मधी लागे, मग वारया वळघे तृष्णेच्या. तर हे म्हणजे कोण, हे रजहा, हे रजगुण जीवी म्हणजे अंतःकरणामध्ये मोटके, मोटके म्हणजे थोडासा, हा रजगुण ज्या वेळेस अंतःकरणामध्ये थोडासा प्रवेश करतो न करतो तोच रिघे म्हणजे प्रवेश करतो, आणि कामाच्या मधी लागे आणि कामाच्या नादाला लागतो. ज्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये हा रजगुणाचा प्रवेश होतो, त्यावेळेस तो रजगुण मनुष्याला काय करतो, कामाच्या नादाला लागतो. म्हणजे काम अर्थात इच्छा, इदम्मे स्यात इति इच्छा काम शब्देता, कशामुळे होते, अहंकार आणि चिदात्मा यांचं एकीकरण होतं, आणि अशा अविवेकामध्ये मला हे असावं ते असावं अशा प्रकारची इच्छा अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. तेच म्हणतात की हा ज्या वेळेस रजोगुण आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतो, त्यावेळेस तो रजोगुण आपल्याला कामाच्या मस्तीमध्ये प्रवृत्त करत असतो, अर्थात अंतःकरणामध्ये कामना निर्माण करत असतो. ध्यायतो विषयान पुंसहा संगास्ते शूप जायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवते सम्मोहा, सम्मोहा स्मृतिभ्रम विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धीचा नाश झाला. प्रणश्यती म्हणजे मरतो का, मरतो नाही, तर पुरुषार्थापासून भ्रष्ट होतो. त्याला जो काही परम पुरुषार्थ कोण आहे, मोक्ष, मोक्ष कधीही प्राप्त होत नाही, कशामुळं, ह्या रजोगुणामुळं. रजोगुणाचे निबळे जो विषयाचे उपाय सडे, त्या स्वर्ग ना, त्याला स्वर्गही प्राप्त होत नाही आणि अहिकही भोग प्राप्त होत नाही, कशामुळं, ह्या रजोगुणामुळं. तर पहा, आणि कामाच्या मधी लागे, हा रजोगुणाचा ज्या वेळेस प्रवेश होतो अंतःकरणामध्ये, त्यावेळेस त्या कामाच्या नादाला लागतो, आणि कामाच्या नादाला लागल्यानंतर मग नंतर वारया वळघे तृष्णेच्या, तृष्णेच्या वारया वळघे, तृष्ण्याच्या वाऱ्यावर हा आरूढ होतो. किंवा वाऱ्याचा अर्थ करा घोडा, तृष्ण्याच्या घोड्यावरती काय होतो, हा आरूढ होतो. किंवा वारा जो आहे मोकाट सुटतो, तो वारा कुठे धावेल की काही सांगता येत नाही, तसा हा जो आहे हा तृष्णेच्या वाऱ्यावर आरूढ होतो. म्हणजे तृष्णा एवढी फोपाट सुटते की जे पाहिल की ते मला काय आहे, भोक्तव्य आहे, हे मला प्राप्त करायचं आहे, अशा प्रकारची इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. केव्हा, ज्या वेळेस ह्या रजोगुणाचा थोडासा प्रवेश होतो, आणि थोडासा प्रवेश होता होता काय होतो, चंचू प्रवेश हा मुसल प्रवेश हा, असं अशी स्थिती होत जाते. तर याला म्हणतात वारया वळघे, तृष्णेच्या वारया वळघे, तृष्णेच्या वाऱ्यावरती आरूढ होतो, तसा वारा मोकाट सुटतो, त्याप्रमाणे याची तृष्णा जी आहे मोकाट सुटते. म्हणजे जे पाहिल तर ते मला असावं, अशा प्रकारची तृष्णा त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. तर याकरता दृष्टांत दिला की त्याची तृष्णा काही रजोगुणानं प्रवेश केल्यानंतर तृष्णा थांबत नाही, याकरता दृष्टांत. घृते अंबुखुनी आगियाळे वज्राग्नीचे साधुकले, आता बहु थेकुले आहे तेथ
आगी आहे याचा अर्थ केला आहे अग्निकुंड आहे आणि त्या अग्निकुंडामध्ये घृते अंबुखनी म्हणजे त्या अग्निकुंडामध्ये अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये घृत म्हणजे तूप जे आहे तूप आपण शिंपडलं तूप टाकलं तर मग समर्पण केलं त्या अग्नीला तर मग आणखीन काय केलं मग तो का अग्नी काय शांत होईल का इंधने काय आगीसी हखा कचडे किंवा श्लोक काय पंचशीमधला न जातो काम कामानाम उपभोगेन शाम्यति हविषा कृष्ण व्रतमेव भूयेव अभिवर्धत तो वाढतच जातो घृते अंबु आगियाळे अग्निकुंडामध्ये पेटलेल्या प्रदीप्त अग्निकुंडामध्ये जर आपण तूप टाकलं त्या अग्नीला आणि आणखीन काय झालं म्हणतात वज्राग्नीचे साधू कले वज्राग्नीचं अर्थात प्रखर प्रदीप्त अशा प्रकारचा जो अग्नी आहे तर त्या अग्नीचं आणखीन त्याला काय झालं साधू कले याचा अर्थ केलेला आहे पेटवला असता प्रदीप्त झाला असता किंवा साधू कलेचा अर्थ केलेला आहे साह्य झाला असता म्हणजे तो वज्राग्न प्रदीप्त अग्नीला आणखीन प्रदीप्त अग्नीचं काय झालं त्याला आणखीन साह्य झालं किंवा प्रदीप्त झाला वज्राग्नी त्या ठिकाणी प्रदीप्त झाला मग आता बहू थेकुले तेथ आहे मग त्या ठिकाणी अग्नीला काय असं वाटतं का हा मोठा आहे आणि हा लहान आहे असा भेदभाव त्या ठिकाणी काही राहत नाही सरसगट अग्नी त्याचं काय करून टाकतो भस्म करून टाकतो तृणाग्नी मिळे समरस झाले त्याच्याशी समरस होऊन जातं यथे धामसी समेत धोग्नेर भस्मसात कृते अर्जुन हे अर्जुना तर खैरचंदन काष्टे हे विवंचना जव तवच घटे कुठपर्यंत जवन घापती एकवटे अग्नी माझी अग्नीमध्ये जात नाही तोपर्यंत हे खैराचं आहे चंदनाचं आहे काष्टाचं आहे अग्नी सगळ्याचा सगळ्याला भस्मसात करतो आणि कितीही टाकलं तरी तो अग्नी काय शांत होतो का अग्नी शांत होत नाही तसा हा रजोगुण ज्यावेळेस एकदा का अंतकरणात प्रविष्ट झाला तर विषयांची जी इच्छा होते कितीही विषयांची तृप्ती करण्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील त्या विषयांची आशा अभिलाषा कधीही तृप्त होत नाही आशा कधी तृप्त होत नाही आशा उलट त्याला आणखीन काय येते आशा तिमिर दुःखे त्याचे आशारूपी जे तिमिर आहे त्याला दुःखच त्याच्या पत्रातमध्ये पडतात किंवा आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम आशा ही दुःखाला कारणीभूत आहे आणि याच्या चित्तामध्ये कुठलीच आशा नाही ती खऱ्या अर्थानं सुखाला कारणीभूत आहे हा आपण दृष्टांतानं पिंगला ज्या आहेत त्यांना ना दत्त महाराजांनी गुरु केला आपण पाहिलं इथेचे अशा प्रकारे यथा संचिद्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला तर म्हणजे सांगायचं आहे काय त्या अग्नीला एवढा प्रदीप्त अग्नी आहे त्याला लहान मोठा हे त्याच्या ठिकाणी कोणताही भेदभाव राहत नाही कितीही त्यामध्ये पडलं तर सगळ्यांचं भस्मसात करून टाकतो त्याला ते पुरत नाही अग्नीला कितीही खाऊ टाकलं तरी त्याला ते खायला पुरत नाही इंधने आगीशी हाकात चढे तो अग्नी आणखीन भडकतच जात असतो तैसे तसा इंधनानं अग्नी भडकतो कधी शांत होत नाही त्याप्रमाणे या रजोगुणाचा एकदा की अंतकरणामध्ये प्रवेश झाला तर मग तैसे खवळे चाड होय दुःखा सगट गोड इंद्रश्रीही साकड गमो लागे तैसे खवळे चाड त्या अग्नीप्रमाणे जसं अग्नीला कितीही टाकलं तरी अग्नी आणखीनच इच्छा करतो त्याचं पोट कधी भरत नाही त्याप्रमाणे ह्या रजोगुण मनुष्याचे जी चाड चाड म्हणजे इच्छा जी आहे खवळे म्हणजे खवळते अर्थात जसं आपल्याला फार भूक लागलेली असावी आणि कोणीतरी नाश्ता आणावा आपल्याला नाश्ता जमत नाही आपल्याला काय पाहिजे एकदम जेवणच पाहिजे तो नाश्ता जेवणा इतका पाहिजे मग तसं त्या काय होत्या चाड खवळे तैसी खवळे चाड चाळ चाड म्हणजे इच्छा जी आहे खवळते तर क्षुब्ध होते आणि मग विषयाविषयी असणारी इच्छा क्षुब्ध होते मला कधी एकदाचे विषय प्राप्त होतील असं वाटतं आणि त्यावेळेस होय दुःखा सगट गोड मग आता विषयाविषयी इच्छा निर्माण झाली चाड खवळली मग विषय काय गोड असतात का हो विषय गोड नाही दुःख बांधवडे आपण नेहमीच ऐकतो अनुभवतोय विषय काय दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे किंवा प्रपंचामाधी असते सुख
तरीका त्यजति सनकादिक द्वैत तितके परम दुःख परम सुख कुठे आहे अद्वैतामध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे बोला विषयांचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड तर तैस दुःखास गडगोड सांगायचं आहे काय की विषयामध्ये दुःख आहे परंतु विषय जे आहेत दुःखाला कारणीभूत आहेत किंचित सुख आहे विषयामध्ये कोवर आहे म्हणतात ना सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे सुख जे आहे जवसाप्रमाणे आणि दुःख मात्र पर्वता एवढा आहे जवा पाडे सांगण्यात तात्पर्य नाही पर्वता एवढा दुःख आहे एवढं दुःख जवा पाडे दुःखा सुखासाठी पर्वता एवढं दुःख कशासाठी सहन करता हे सांगण्यात तात्पर्य आहे दुःखास गट गोड विषयामध्ये दुःख आहे विषय दुःखरूप आहेत परंतु दुःखरूप असणारे विषय तर त्याला काय वाटतात गोड वाटतात ते आनंदाला कारणीभूत आहेत असं त्याला वाटतं कशामुळं ह्या रजोगुणामुळं आहे ना त्या लहान बाळाचे विष्ठा तिला आईला किळस येत नाही आई काय म्हणते हळदीचा हुंडा आहे होय दुःख असतं घट गोड किंवा बाबा दृष्टांत सांगत असतात एक मनुष्य जो आहे लहान बाळाला घेऊन दुकानात गेला दुकानात गेला आणि मग तो साखरेच्या पोत्यावर बसला आणि काय म्हटला मला यात सू करायचे तर तो म्हटला याला सू करायचे म्हटले कर इथं दुकानदार म्हटला तुम्हाला कळत नाही एवढं याच्यावर सू करायचे म्हणतो अरे सांग तुझ्या पोत्याची काय किंमत आहे म्हणजे पोत्याची किंमत द्यायला तयार झाला कशासाठी या मुलावरती असणाऱ्या आसक्तीपोटी तर याला म्हणतात दुःखासगट गोड दुःखासगट म्हणजे विषयातलं दुःख दुःख वाटत नाही उलट त्या दुःखावर दुःखाचं उलट आवरण पडतं आणि त्याच्यावर त्या दुःखामध्ये तो काय शोधतो संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो त्याला ते गोड वाटतं त्यात त्याला काय वाटतो आनंद वाटतो होय दुःखासगट गोड आणि त्याची किती इच्छा खवळते म्हणतात इंद्रस्त्री ही साकड गमो लागे अहो इंद्राची संपत्ती काय साधारण आहे का हो इंद्रस्त्री अमरपुरी आहे जी इंद्रस्त्री साकड गमो लागे पण ती त्याला आत्ती तू म्हटले तुम्हाला आम्ही काय करतो इंद्राची संपत्ती देऊन टाकतो त्याला म्हटलं तो म्हणतो इंद्राची संपत्ती ती काय आहे कश्चित म्हणजे एवढी त्याची इच्छा वाढते की त्याला इंद्राची संपत्ती जी आहे ती देखील कमी वाटते त्याच्यापेक्षाही अधिक संपत्ती मला मिळाली पाहिजे असे त्याच्या अंतकरणात इच्छा निर्माण होते सगळं कशामुळे घडतं रजोगुणामुळे ज्यावेळेस रजोगुणानं अंतकरणात प्रवेश केला की अशा अशा गोष्टी घडतात तैसी तृष्णा वाढीन लिया मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळघो तैसी तृष्णा वाढीन लिया अशा प्रकारची तृष्णा वाढली इच्छा तृष्णा म्हणजे काय आपण पाहिलं अप्राप्त विषयाची असणारी इच्छा ती प्राप्त व्हावी म्हणून तिला म्हणतात तृष्णा तृष्णेचा तो काहो कहावितो तृष्णा मनुष्याला त्रास देते विषयाची असणारी इच्छा ती तृष्णा वाढीन लिया मग त्याला म्हटले आता तू फार परिश्रम करतो तुझे पाहून आम्हाला दया येते एखादा देवता त्याला प्रसन्न झालीच कल्पना करा आणि म्हटले तुला आता काय कर तू काय कष्ट करू नको तू फार परिश्रम केले तुला आम्ही मेरू पर्वत देऊन टाकतो मेरू पर्वत कशाचा आहे हो सोन्याचा आहे पर्वत ते काय एक दोन किलो सोनं नाही अख्खा पर्वत काय सोन्याचा आहे पण अख्खा पर्वत जरी त्याच्या हाता आलिया म्हणजे त्याला प्राप्त झाला एखाद्या देवतेच्या कृपेनं पण तरी देखील त्याच्यावरही त्याचं समाधान होत नाही तो म्हणतो मेरू पर्वत जरी आला तरी मग आता सोनं कोणाकच राहिलं नाही का जगात अजून बऱ्याच लोकांकडे काय सोनं आहे ते सगळंच सोनं काय मला मिळालं पाहिजे केवळ मेरू पर्वतावर भागत नाही म्हणजे ते जगात जेवढं काही सोनं असेल ते सगळं सोनं मलाच मिळालं पाहिजे म्हणून मेरूही आता आलिया मेरू पर्वत जरी सोन्या सुवर्णाचा प्राप्त झाला तरी देखील म्हणे एखाद्या दारुणा वळगो दारुण म्हणजे भयंकर अशा प्रकारचं जे साहस आहे तर तोही तेही करण्याकरता तो काय करतो त्याच्यावरती वळघ आरूढ होतो त्याच्याकरता तो प्रयत्न करतो मग आता इकडे यांच्याकडे जास्त सोनं आहे ना मेरू पर्वत जरी असला तर यांच्याकडे सोनं आहे तेही मलाच मिळालं पाहिजे तिथं आपण काय करू डाका टाकू
तिथं मेलं तरी चालेल, पण ते आपल्याला मिळालं पाहिजे. तरी म्हणे एखाद्या दारुणा वळग भयंकर अशा प्रकारचं कर्म करण्याकरता आपण प्रयत्न करू. जीवितांची कुरोंडी ओवाळू लागे कवडी, मानी तृणाचे जोडी कृतकृत्यता. जीवितांची कुरवांडी ओवाळू लागे कशा करता, कवडी करता. म्हणजे कवडी म्हणजे कवडी करता, एखादा पैसा मिळण्याकरता, तर तो जीवितांची कुरोंडी ओवाळू लागे आपलं संपूर्ण आयुष्य जो आहे हा ओवाळून टाकतो. आणि मा तृणाचे जोडी कृतकृत्यता माणी, यांनी एखादं काहीतरी अकस्मात वस्तू मिळाली तर जोडी म्हणजे प्राप्तीनं लाभानं त्याला कृतकृत्यता वाटतं, बस माझं कार्य झालं. जीवितांची कुरोंडी कवडी, जीवितांची कुरोंडी ओवाळू लागे कवडी करता, त्याची इच्छा रजगुणानं प्रवेश केल्यानंतर इच्छा अशी वाढते की कवडी करता. कवडी करता म्हणजे यकश्चित आशा असणाऱ्या फलाकरता तो जीवितांची कुरोंडी ओवाळू लागे संपूर्ण आयुष्य जे आहे ओवाळून टाकतो त्या वस्तूच्या प्राप्तीकरता. वस्तू काय असते, यकश्चित असणारी वस्तू. पण जीवित काय, सहजासहजी मिळतं का हो? आपण नेहमी ऐकतो दुर्लभ हो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रियदर्शनम. मनुष्यदेह कसा आहे, दुर्लभ आहे, काय सहजासहजी मिळत नाही. ब्रह्मचिंतनाकरता भगवत प्राप्तीकरता आयुष्य मनुष्यदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे याकरता हे आयुष्य मिळालेलं आहे. आणि त्याकरता हे आयुष्य खर्च न करता हा काय करतो, जीवितांची कुरुंडी म्हणजे ओवाळणी करून टाकतो. कशाकरता, यकश्चित असणाऱ्या इहलोकातील किंवा परलोकातील भोगांकरता आपलं आयुष्य खर्च करतो. कवडी करता म्हणजे इहलोकातील भोगाकरताच करतो. आणि इहलो ते करत असताना त्याला तृणाची जोडी, तृणाला काही किंमत आहे का हो? यकश्चित असणारं कसपटाप्रमाणे असणारं गवत त्याला काही किंमत नाही. तसं हे क्षुद्र असणारे भोग जरी परिश्रमपूर्वक अतिशय परिश्रम करून कितीही भोग मिळवले तरी काय दोनच टाईम जेवणार ना, उलट जास्त परिश्रम वाल्यांना शुगर होतं, एकच टाईम जेवावं लागतं, अनेक आजार होतात आहे की नाही, त्याच्यामुळे एकच वेळेला जेवावं लागतं, जेवण करावं लागतं. तर मानी तृणाची जोडी कृतकृत्यता, तृणाच्या म्हणजे यकश्चित असणाऱ्या विषय सुखाच्या लाभानं तो काय होतो, कृतकृत्य होतो. कृत्यम कृतम, मला जे करायला पाहिजे जन्माला येऊन ते मी प्राप्त केलं, आता काम नाही झालो पाहिजे रिकामा, असं तो म्हणतो म्हणजे त्याच्या व्यावहारिक भाषेत. तृणाची आणि आप त्या साधका दृष्टीने काय, गवत आहे ना, बाह्य लौकिक संपत्तीला काही किंमत नाही. खरी संपत्ती कोण आहे, संपदो नैव संपदा विपत्तो नैव विपदा. संपत नारायण स्मृती आणि विपत्ती काय, नारायणाची विस्मृती, ही खऱ्या अर्थाने काय आहे, विपत्ती आहे. आणि संपत्ती काय असेल तर भगवत चिंतन त्याच्या जीवनामध्ये घडतं आहे ते खरी काय आहे, संपत्ती आहे. मानी तृणाची जोडी कृतकृत्यता, त्या लोकातील भोगानच हा कृतकृत्यता मानत असतो. आजी असते वेची जेल परी पाहे काय किजेल, आयसा पांगी वडील व्यवसाय मांडी. तो काय म्हणतो, विचार करतो, आजी असते वेची जेल, आता मी काही जर केलं नाही तर आता काय माझ्या काही संपत्ती एवढंच मी खर्च केलं, असणारं वेची जेल ते खर्च होईल, खर्च करावं परी. परंतु मग पाहे काय की जेल, उद्या काय करायचं, आता काहीच कर केलं नाही, हा एवढं संपलं मग उद्याचं काय करायचं, असे चिंता करतो. आणि याकरता पांगी शब्दाचा अर्थ आहे आशेनं इच्छेनं आसक्तीनं हा वडील व्यवसाय मांडी, मोठमोठ्या प्रकारचे असे उद्योगधंदे निर्माण करतो. कशा करता, की आताचं जर संपलं तर उद्या काय खायचं, उद्या काय करायचं, याकरता म्हणजे भविष्याची काय करतो, हा चिंता करतो. भविष्याच्या चिंतनानं वर्तमान जो आनंदामध्ये आहे त्या आनंदावरती काय टाकतो, हा विरजण टाकतो. म्हणजे त्याला वर्तमान काळात असणारा जो आनंद हाही उपभोगता येत नाही. कशामुळं, भविष्याच्या कारण असणाऱ्या चिंतेमुळं. बाबा एक गोष्ट सांगत असतात, एक मारवाडी होता आणि त्यानं काय केलं, अफाट संपत्ती, मग त्याने आपल्या मुलींजीला सांगितलं, काय सांगितलं, म्हटले आपले इस्टेट मोजा,
इस्टेट मोजली आणि गणित काढा म्हटले, आज आपल्याला किती लागतं अन्नधान्य, किती खर्च होतो, मग आपल्या किती पिढ्यांना पुरेल ही इस्टेट असं गणित काढा. आणि मुनिमजीने गणित काढलं. काय गणित काढलं म्हटले, हे मुन शेठजी, ही सर्व इस्टेट आपल्या सहा पिढ्या आई तर बसून जरी खालं तरी सहा पिढ्या काय पुरू शकते, हे इस्टेट पुरू शकते. मग तेव्हापासून काय लागली शेठजींना, चिंताच लागली. झोपही येईना, आता काय करायचं, सातवी पिढी क्या खाएगी. सहा पिढ्यांना पुरेल पण सातवी पिढी क्या खाएगी अशी चिंता लागली. चालताना एक महात्मा भेटला, ते सद्गृहस्थ आहे, भेटले, एवढी संपत्ती आहे, अमाप संपत्ती आहे, तुम्हाला झोप लागत नाही म्हटले, आता काय. मग म्हटले एक काम करा, ते महात्मा म्हटले तुम्ही काही नाही, तुम्हाला एक सोपं साधन सांगतो तुम्हाला झोप लागेल. म्हटले काय सांगा म्हटले. म्हटले रोज एका महात्म्याला काय करायचं, जेवण घाल जीव घालायचं, एका महात्म्याला भोजन द्यायचं रोज, प्रेमानं तुमच्या पंक्तीला भोजन द्यायचं आणि भोजन दिल्याशिवाय तुम्ही जेवायचं नाही, एवढा नियम करा तुम्हाला शांततेने झोप यायला लागेल. त्याचा असा नियम चालला, रोज एका गृहस्थाला जेवायला आणायचं आणि भोजन करायचं. चालता चालता एक दिवस भंडारा होता आणि भंडाऱ्याहून साधू महात्मे जे आहेत आपल्या आश्रमाकडे चालले होते आणि मध्येच हा वाट पाहत होता, कोणी महात्मा मिळतो का, कोणी सद्गृहस्थ मिळतो का आपल्या पंक्तीला जेवणाकरता. आणि मग एक महात्मा भेटले, म्हटले महात्माजी महात्माजी आईये भोजन भोजन करायचं, भोजन करायला या. म्हटले भोजन झालं, म्हटलं भोजन झालं, फिर आपको शाम को ले जाइए. म्हणजे शाम को, साधू के शाम की चिंता करता है क्या. हवे भोजन हो गए, साधू शाम की चिंता नाही करताय. ते बाबा म्हणे काय एक पंग एक पंक्ती कोणाचे काय, हां फकीर होकर फिकीर करता आहे ओ भी साधा सा गल्धा आहे, असं फकीर आहे आणि फिकीर करतो. म्हणजे म्हटलं हा साधू याच्याकडे काही नाही आणि संध्याकाळी देखील काय करत नाही, चिंता करत नाही, आणि मी मात्र काय विचार करतो आहे, सातवी पिढी क्या खायगी. सहा पिढ्यांना पुरेल बसून आणि सातवी पिढी काय खायगी. त्यापासून त्याला कळालं की संध्याकाळचे देखील विचार करत नाही. दाणे दाणे पे लिखा आहे खाणे वाले का ना. त्यामुळे बाह्य इस्टेट जे आहे याला याच्यात काही अर्थ नाही, काही राम नाही. उलट जेणेकरून आपली सद्गती कशी होईल याकरता जे काही संस्कार असतील, पुढच्या पिढीला जी खरी संपत्ती आहे ती आपण दिली पाहिजे, ह्या संपत्तीचा काही एक उपयोग नाही त्याला कळालं आणि त्या दिवसापासून त्याला गाढ झोप यायला लागली. तर असं आयसा आजी असते वेची जेलं परी पाहे काय केलं, उद्या काय करायचं याकरता उद्याची त्याला काय लागते, चिंता लागते. आयसा पांगी, पांगी म्हणजे अशा आसक्तीनं इच्छेनं गरजेनं हा काय करतो, वडील व्यवसाय मांडी, मोठमोठ्या प्रकारचे असे व्यवसाय उद्योगधंदे ते मांडतो, सुरू करतो, त्याला प्रारंभ करतो. इहलोकातील भोगाकरता, केवळ इहलोकावर तर भागत नाही त्याचं, म्हणे स्वर्गाने दावे तरी काय तेथे खावे, या लागी धावे याग करू. काही लोक इहलोकातील भोगांचा परित्याग करतात पण परलोकाच्या भोगांचे काय असते, अंतकरणामध्ये अभिलाषा असते, याकरता तो म्हणतो स्वर्गाला जायचं. आपण स्वर्गाला गेल्यानंतर तेवढ्यापुरतं पुण्य आहे पण तिथले पोल भोगण्याकरता काय केलं पाहिजे, आणखीन साधना केली पाहिजे. मग तेथे काय खावे, तिथे गेल्यानंतर काय खायचं, याकरता या लागी धावे याग करू. याकरता जे काही ज्योतिष्टोम इत्यादी यज्ञ आहेत, जो स्वर्ग काम ज्योतिष्टोमेन यजत असे जे काही यज्ञ आहे, तर ते यज्ञ आयुष्यभर पैसा कमवतो आणि पैसा कमवून सगळा खर्च कुठे करतो, त्या यज्ञामध्ये कशाकरता, स्वर्गाला जाण्याकरता. या लागी धागे धावे याग करू, देवतांना जी आहुती दिली जाते त्याला काय म्हणतात याग. देवता उद्देशेनं हवीर, देवतांच्या उद्देशेनं हवी समर्पण रूप असा जो आहे त्याला म्हणतात याग, यज्ञयाग इत्यादी. तर व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते काम्या वाचुनी हाते शिवणे नाही. आणि हा काही एक व्रत करत नाही किंवा एका देवाला बसून भरधरत राहत नाही, अनेक देवता लागतात त्याला, अनेक वारांच्या
अनेक देवता व्रता पाठी व्रते, एक व्रत संपलं की अनेक नाना प्रकारचे काय करतो, एक अनेक प्रकारचे व्रत करतो, कुठेही निष्ठा नाही, सगळीच काय आहे निष्ठानिष्ठीच आहे. म्हणजे एका ठिकाणी असते ना, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा स्वे स्वे अधिकारे या निष्ठा सा गुणा प्रकीर्तिता. आपापल्या अधिकाररूप त्या साधनात काय असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, त्यालाच खऱ्या अर्थानं काय म्हणतात, गुण असं म्हणतात. परंतु व्रता पाठी व्रते, एक व्रत संपलं की अनेक प्रकारचे अशा प्रकारचे काय करतो, हा व्रत करतो, अनेक व्रत वैकल्य असतील. आचरे इष्टा पुरते, आणि आचरण करतो कशाचं, इष्टा पुरते. आता इष्ट, आता मी श्लोक पाहून आलो नाही, इष्ट प्रश्न उपनिषदामध्ये टिप्पणीत आहे. इष्ट कोणाला पाहायचं असेल त्या ठिकाणी पाहून घ्या, इष्टकर्म कोणतं आणि पूर्त कर्म कोणतं. देवानंद स्वामी म्हणत असतात नेहमी, इष्टकर्म म्हणा, इष्टकर्म पूर्त कर्म, तर इष्टकर्म आणि पूर्त कर्म या ठिकाणी अर्थ लिहिला पहा. इष्ट म्हणजे यज्ञ, विहिरी, तलाव, कूप इत्यादी जी कर्म आहेत त्यांना काय म्हणतात, इष्टकर्म आणि पूर्त कर्म. अशा प्रकारे करतो आणि त्या 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 कर्मांची फलंही सांगितलेली आहेत. तुम्ही हे हे कर्म केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची फलं प्राप्ती होईल, म्हणजे हा जो कर्म करतो हा निष्काम कर्म याच्या गावाला देखील नाही. म्हणजे जे जे काय करायचं ते फलाकरताच करायचं, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. त्याला फक्त इहलोकातील भोग मिळतात का किंवा परलोकातील भोग मिळत असतील तर आम्ही करतो, निष्काम हे आम्हाला आवडत नाही. आचार्य इष्टापुरते काम्या वाचूनही हाते शिवणे नाही. काम्य म्हणजे काय, फलप्राप्तीच्या इच्छेनं जे काही कर्म केलं जातं शास्त्राने सांगितल्याप्रमाणे, फलप्राप्तीच्या इच्छेनं जे कर्म केलं जातं त्याला काय म्हणतात, काम्य कर्म असं म्हणतात. आणि काम्या वाचूनही हाते शिवणे नाही, काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कर्मांना तो हातानं देखील शिवत नाही, म्हणजे ते स्पर्श करत नाही, म्हणजे ते कर्म करतच नाही. निष्काम कर्म जे आहे हे ते निष्ठा केले कर्म, झाडी करून रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी, हे त्याच्या गावाला पटत नाही, त्याला ऐकावं देखील वाटत. काही निष्काम कर्म एक असतं की ज्याने करून रजगुण तमगुण झडून जाऊन अंतकरण शुद्ध होतं, हे तो करायला मागत नाही. काम्य मग करतो कोणतं, काम्य वाचून दुसऱ्या कर्माला स्पर्श करत नाही, म्हणजे काम्य कर्मच करतो. पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे विरा, तैसान म्हणे व्यापारा राहते देवो. ज्याप्रमाणे ग्रीष्म म्हणजे कोणता ऋतू, उन्हाळ्यात ना, आणि उन्हाळ्यात काय सुटतं, पावसाळ्याच्या अगोदर वारं सुटतं, वावधळं वावटळी याला म्हणतात, अशा वावटळी सुटतात. आणि त्या वावटळी काही एकाएकी सहज थांबतात का, वळ्याच्या वळ्या काय वेळेला उडून येतात, असं घडतं. तेव्हा ग्रीष्मांतीचा वारा, ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जो सुटणारा वारा आहे, तर तो विसावो नेणे, तो विसावा म्हणजे विश्रांती घ्यावी, हे त्याला काही लवकर कळत नाही. हे विरा, हे अर्जुना, तैसा त्याप्रमाणे, त्या वाऱ्याप्रमाणे व्यापारा राती देऊन म्हणे, व्यापार करण्याकरता. आता दिवस हा कार्याकरता आहे, रात्र जी आहे झोपण्याकरता आहे, असं त्याला काही कळत नाही. तो काय करतो, रात्रीचा देखील दिवस करतो, आणि दिवसा दिवस जो आहे दिवसा देखील काम करतो आणि रात्रीचा देखील दिवस करतो. आपला ते शास्त्र नियम घालून दिलेले आहेत की आपला प्रातःकाळचा वेळ स्वाध्याय संध्यावंदनाद्यामध्ये गेला पाहिजे, संध्याकाळचा वेळ पूजा अर्चामध्ये गेला पाहिजे, मधले जे काही काळ आहेत हा काळामध्ये आपल्याला दुपारची भ्रांती निवृत्ती करण्याकरता कार्य केलं पाहिजे, हे जे काही शास्त्राने घालून दिलेले नियम आहेत. आता श्लोक मला उपस्थित नाही, पण असं श्लोकात सांगितलं गेलेलं आहे, पण हे त्याच्या गावालाही नाही. फक्त कर्म करत राहायचं एवढंच त्याला वाटतं. तर तैसा म्हणे व्यापारा रात्री देव, रात्री दिवस व्यापार करत असताना, उद्योगधंदे करत असताना, रात्र आता रात्र झाली आता झोपायला पाहिजे असं नाही, नाईटही करतो दिवसही करतो. कशाकरता, इहलोकातील भोगांकरता. आणि नाना प्रकारचे आजार जडून घेतो, किती चंचल असतो, ह्या हे सगळं कशामुळं घडतं, ज्यावेळेस रजोगुण मोटका प्रवेशे,
मोठ थोडासा प्रवेश करतो आणि तिथपासून पुढे काय होतो मुसल प्रवेश हा याचा विस्तार तो दाखवतो पुढे आपलं अकराळ विकराळ रूप जो आहे हा रजगुण दाखवतो आहे. काय चंचळू मासा कामिनी कटाक्ष जैसा लवला हो तैसा विजूही नाही. किती चंचळ असतो म्हणतात हलविता ही खोडी चळन मोडविते काडी म्हणजे शांत बसत नाही. काय चंचळू मासा आपण मकारा दश चंचला दहा मकार चंचल आहेत तर आता माझा श्लोक पाठ नाही तर मधु हा म्हणा कोणता मनो मधुकरो मेघ हो मधुकृत गजा हा गर जाऊ द्या तर मीन असेल मधु असेल मीन असेल मन असेल हे सगळे काय सांगितलेले चंचल सांगितलेले आहेत. तर काय चंचळू मासा मीन जरी चंचल असला तर याच्या मनापुढे काहीच नाही म्हणजे मन मासा देखील कसा आहे फिका आहे एवढं याचं मन काय होतं चंचल होतं. त्याचप्रमाणे कामिनी कटाक्ष जायचा किंवा जी कामिनी आहे विषयाभिलाषी असणारी जी कामिनी तिचा जो नेत्र कटाक्ष आहे तसा चंचल असतो तसा ह्या पुरुषाचं मन जे आहे हे चंचल अशा स्वरूपाचं असतं. लवला हो तैसा विजूही नाही अहो म्हणतात आता वीज किती चंचल असते हो क्षणात चमक त्या क्षणात काय होते नष्ट होऊन जाते किती चंचल. परंतु ज्ञानोबराय उपमा देत असताना म्हणतात याच्या चंचलतेपुढे विजूही नाही तैसा लवला हो. लवला हो शब्दाचा अर्थ केलेला आहे चांचल्य चपळता किंवा ते कर्म करत असताना जी तत्परता कर्म करत असताना इतका तत्पर राहतो एरवी आपण काय म्हणतो बाबा कर्म केलं आदरिता सिद्धी गेले तरी कादाची किर आले ठीक आहे नाही झालं केलं ना आम्ही चांगलं कर्म नाही नाही गेलं तर नाही झालं पण असं नाही झालंच पाहिजे त्यासाठी वाटेल ते करायची तयारी कर्मामध्ये तत्परता याला काय म्हणतात कर्मसंगेनं निभज्ञाती कर्माच्या आसक्तीनं बांधणं कर्म तुम्ही हा मी करतो आणि हाही पुरुष करतो यात फरक काय आहे. ज्ञानीपुरुषाकडून कर्म घडत नाही का ज्ञानीपुरुषाकडूनही कर्म घडतात पण ज्ञानीपुरुषाचा असा आहे आदरिता सिद्धी गेले तरी कादाची किरा आले आणि ठेल्या राहिलं तर ठीकच आहे जसं असं तसं प्रारब्ध प्राप्त पण हा जो पुरुष आहे हा मात्र असा नाही झालंच पाहिजे चकारपूर्वक याला म्हणतात कर्मसंगेनं कर्माची आसक्ती मी या कर्माचा करता आहे मला हे भोक्तव्य आहे आणि हे झालंच पाहिजे आणि त्याकरता वाटेल ते करण्याची असणारी तयारी याला म्हणतात कर्मसंगेनं. विजूही नाही तशा प्रकारची चंचल वीज देखील नाही ते तुली निघा वेगळे स्वर्ग संसार पांगे आगी माझे रेगे क्रियांचे आणि तितक्या वेगानं तितक्या तत्परतेनं वेगानं म्हणजे तत्परतेनं स्वर्ग संसार पांगे स्वर्ग संसार यांच्या पांगेनं स्वर्ग संसार इहलोकातील भोग किंवा परलोकातील भोग यांच्या पांगेनं म्हणजे आसक्तीनं इच्छेनं हा जो पुरुष काय करतो तितुलीने वेगे त्या वेगानं म्हणजे त्या तत्परतेनं हा पुरुष क्रियांचे आगी माझी रिगे म्हणजे कर्म करणे क्रियांची आगी म्हणजे क्रिया हीच कोणी काय आहे अग्नी आहे जसं अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर दहा करतो तसं कर्म काय आहे काय सहजासहजी घडतं का हो कर्म करताना काय कष्ट आहेच ना क्लेश हो एकत्र दुःख मित्यवेत कर्म काय क्लेश भयात त्याचे कर्माचं क्लेश करत असताना दुःख होतास ना का सहजासहजे घडतं प्र कर्म नित्यनैमित्य कर्म म्हटलं तरी देखील ते अट्टहासपूर्वक पहाटे उठून थंडी तेवढ्या आपण रोज उठतोच ना चार वाजता का होईना उठतोच हे काय सहजासहजी नाही ना त्यात कष्ट आहेत ना मग ही काय आग्नी आहे क्रियांची आगी माझी रिगे क्रिया हीच कोणी आग्नी आहे आणि त्या आग्नीमध्ये प्रविष्ट होतो म्हणजे ते कर्म करण्याकरता तत्परतेनं तो साधक प्रवृत्त होतो कशाकरता इहलोकातील भोग किंवा परलोकातील भोगांकरता तत्परतेनं त्या कर्मामध्ये प्रवृत्त होतो. आयसा देही देहा वेगळा ले तृष्णेच्या साखळा खटा टोपू वा हे गळा व्यापाराचा आयसा देही देहा वेगळा एरवी हा कसा आहे देहाहून वेगळा आहे देहाचा आणि आपला काही संबंध नाही आपण आत्मस्वरूप आहो देहाचा आपला काही संबंध नाही देह उत्पन्न नष्ट होणार आहे आपण नित्य आहे असं असताना देखील देही जो जीवात्मा तृष्णेच्या साखळाले तृष्णेच्या ज्या साखळ्या आहेत
तर त्या तृष्णेच्या साखळ्या तो गळ्यात घालतो. तृष्णेच्या साखळ्या गळ्यात घातल्यानंतर मनुष्य काय बांधला जात नाही. मग आश्चर्य व शृंखला या बद्धा प्रधावंती, धावत सुटतो आणि आशा टाकून गेली की मुक्तास तिष्ठंती पंगवत, असा राहतो तृष्णेच्या साखळ्याले. तृष्णेच्या साखळ्या धारण करतो, तृष्णेच्या साखळीनं बांधला जातो आणि धावत सुटतो. कसा? खटाटोपू आहे गळा व्यापाराचा, व्यापाराचा खटाटोपू म्हणजे व्यापाराचा जे काही लोढणं आहे, खटाटोप आहे, प्रयत्न आहे, तर तो गळाव आहे म्हणजे अखंड रात्रंदिवस प्रयत्न करत राहतो. त्याला काही केल्या चैन देत नाही, केल्याशिवाय चैन देत नाही, विचार त्याच्या गावाला रुजत नाही. काहीतरी केलं तर बरं वाटतं. म्हणतो तुम्ही काही ते येऊन बसता नुसतं रोज तासन तास काहीतरी एक जण सांगतंय, एक जण काही जण ऐकतायत, पण तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही निष्क्रिय आहात, असं तो म्हणतो. उलट आपल्यालाच काय ठेवतो? नावं ठेवतो. आम्ही पहा कसे सक्रिय आहोत. हे रजोगुणाचे दारुण देही देही असी बंधन परिसाता विंदान तमाचे ते. तर भयंकर अशा प्रकारचं दारुण म्हणजे भयंकर रजोगुणाचं देही असी देही देही असी म्हणजे देहामध्ये तादात्म्य उत्पन्न झालेला जो जीव आहे, तर त्या जीवात्म्याला देही देहामध्ये काय होतं, तो जीवात्मा ज्यावेळेस देही म्हणजे देहामध्ये येतो, देहाला प्राप्त होतो, त्यावेळेस त्याला रजोगुणाचं भयंकर अशा प्रकारचं हे बंधन प्राप्त होतं. आणि आता यानंतर, आता म्हणजे यानंतर तमाचे ते विंदान परिस, तमाचं जे काही विंदान, कौतुक, कौशल्य, अर्थात तमोगुण देखील जसा रजोगुण कापट्यपूर्ण आहे, त्या विषयांचं खरं स्वरूप कळू देत नाही, त्याप्रमाणे या तमोगुणाच्या अंतकरणामध्ये कापट्य आहे, तेही आपलं खरं स्वरूप कळून देत नाही. म्हणून तर काय होतात, मनुष्य रजोगुण तमोगुणाकडे वाहत जातात. तर त्याचं जे कौशल्य आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहो, ते परिस ऐका. तमस्व ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्रा विस्तन्निबध्नाति भारत. तमस्व ज्ञानजं विद्धि देहिनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्रा विस्तन्निबध्नाति भारत. ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां मादालस्य निद्रा विस्तन्निबध्नाति भारत. झालेली सेवा भगवान ज्ञानोबरायांच्या माऊली स्वरूप असणाऱ्या सर्व श्रोतसज्जनांच्या चरणी समर्पित करू आणि ज्ञानोबरायांकडे प्रार्थना करू. ज्ञानोबराया या तिन्ही गुणांच्या अतीत आम्हाला जी काही मामच्या विचारेनं भक्तियोगेनं सेवते सगुणान समती ते तान ब्रह्मभूयाय कल्पते, अशी जी तुम्हाला अभिप्रेत असणारी स्थिती, तीच स्थिती आमच्या जीवनात प्राप्त करून द्या, अशी ज्ञानोबरांचरणी प्रार्थना करू आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नावली ज्ञानेश्वर महाराज के जय, जगद्गुरु तुकाराम महाराज के जय, सद्गुरु जोग महाराज के जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मावली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.